आता आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष या विषयावर डॉक्टर मनाली काणे यांची मेधा नांदेडकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि सर्व देशांमध्ये या संदर्भामध्ये कार्यक्रम किंवा वेगवेगळे प्रोत्साहनपर आयोजन होताना आपल्याला दिसत आहे. या संदर्भातच अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर मनाली काणे मॅडम. स्वागत आहे मॅडम आपलं या स्टुडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद मॅडम. डॉक्टर मनाली काणे या MSc आणि PhD आहेत. फूड अँड न्यूट्रिशन मध्ये मॅडमनी PhD केलेली आहे. 27 वर्षांपासून त्या डाएट काउन्सिलिंग करतात, तसंच न्यूट्रिशन विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत 6 रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले असून ऍडोलिसंट हेल्थवरती त्यांनी नुकतीच एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 49 जणांचं PG डेझर्टेशन झालेलं आहे, तसंच सोलापूर विद्यापीठात बोर्ड ऑफ स्टडीजच्या देखील त्या सदस्य आहेत. पूर्णान्न एक अमृत हे पुस्तक आता त्यांचं प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, तसंच त्या वेगवेगळ्या ठिकाणी न्यूट्रिशन या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. तर मॅडम, मला आज तुम्हाला प्रश्न विचारा असं वाटतोय की यामागचा नेमका दृष्टिकोन काय आहे आणि त्याच्या वापरासाठी सर्वसामान्य नागरिकांना कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जाणार आहे. धन्यवाद मॅडम. हा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण मिलेट हे सर्वात जुनं धान्य आहे आणि ह्याचं अस्तित्व जेव्हापासून मानव अस्तित्वात आहे असं म्हटलं जातं तेव्हापासूनच मिलेट्स पण या धरेवरती आहेत. आणि आदिम काळामध्ये जेव्हा माणूस अगदी सिव्हिलाइज नव्हता झाला त्यावेळेला ह्याचा उपयोग जास्तीत जास्त हा प्राण्यांकरता, म्हणजे फीड अँड फॉडर आपण म्हणतो, अर्थातच प्राण्यांचं जेवण म्हणून ह्याला वापरला जायचा. आणि मग आता मात्र कालांतराने जसं जसं आहार आणि पोषण या विषयावरती माणसाचा अवेअरनेस वाढत गेला आणि त्यावेळेस हे लक्षात आलं की ह्याचा उपयोग मनुष्याकरता पण तेवढाच उपयोगी आहे आणि हा न्यूट्रिशनचा एक खूप चांगला पर्याय होऊ शकतो पुढे जाऊन, आणि ह्याच्यावरती भरपूर संशोधनं झाली आणि ह्याच्यातूनच लक्षात आलं की ह्याचा आता आहारामध्ये समावेश आवश्यक आहे. तर जेव्हा आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष असं डिक्लेअर झालं तर प्रत्येक गोष्ट एका वैज्ञानिक संकल्पनेतून तयार होत असते आणि ह्याचे जे पहिला जो ह्याचा पहिला उद्देश होता ज्याला आपण म्हणतो अनलिश द न्यूट्रिशनल क्वालिटी, म्हणजेच काय मिलेट्सचे पोषण मूल्य व गुणवत्ता लोकांसमोर आणणे. आता आपल्याला माहिती आहे की आपण जसं धान्य आत्तापर्यंत घेतो गहू तांदूळ, तसेच हे जे मिलेट्स आहेत हे सुद्धा मनुष्याच्या जीवनाकरता किंवा पोषणाचे अत्यंत रिच सोर्सेस आपण म्हणतो ते आहे. आणि ह्याचं पोषण मूल्य लोकांना सांगणं आणि जनजागृती करणं हा याचा पहिला उद्देश होता. दुसरा होता, आता प्रत्येक देशाला आजकाल आता असं झालं आहे की ग्लोबलायझेशन झालं आहे आणि प्रत्येक गोष्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट पण होत आहे. आणि दुसरं म्हणजे महागाई हा प्रत्येक देशासमोर एक मोठा चालणारा प्रश्न आहे. तर प्रत्येक देशाला त्याच्या अन्नाच्या गरजा स्वतः भागवता याव्या आणि म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याकरता स्वयंपूर्ण व्हावं, तर ह्या भावनेला त्यांनी यावेळेस प्राथमिकता दिली आहे. आणि ह्याचं मुख्य कारण असं आहे की जे मिलेट्स आहेत ते कुठल्याही वातावरणात कुठल्याही परिस्थितीत अगदी तयार होतात. त्याच्यानंतर भारत हा ऍक्च्युली संपूर्ण विश्वात मिलेट्स उत्पादनाचा म्हणजे त्याचा पहिला क्रमांक आहे. तिसरा जो यांचा म्हणजे हे होतं की मिलेट्स कसं आफ्रिकन कंट्रीजमध्ये किंवा जिथे पॉप्युलेशन कमी होती पण त्या जागीसुद्धा मिलेट्सचं उत्पादन भरपूर प्रमाणात झालं, पण त्यावेळेला याची माहिती नव्हती लोकांना पोषणाची आणि मार्केट नव्हतं अवेलेबल. तर आता जे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष केलं त्याच्यात त्यांनी प्रयत्न केलाय की या मिलेट्सचे वेगवेगळे निरनिराळे उत्पाद तयार करायचे. जसे आता आपण बघतो नाचण्याची बिस्किट आली, आता ज्वारीची केक मार्केटमध्ये यायला लागली, चकल्यांचे प्रकारांमध्ये यायला लागले, तर असे बरेचसे प्रोडक्ट्स लोकल लेवलवरती तयार करणं आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं हा याचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे. तसंच पर्यावरण रक्षण हे याचा चौथा गोल होता, कारण तृणधान्याची विशेषता अशी आहे की त्याला फारशी काही रसायनं लागत नाही
त्याला काही खूप पाण्याची गरज पडत नाही, तर कमीत कमी रसायनांचा वापर करून पृथ्वी जी जमिनीची जी पोषक तत्व आहे त्याला मेंटेन करून आणि अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तयार होतात आणि अशा प्रकारे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण होत आहे. मला एक विचारायचं होतं की या मिलेट्स हा शब्द आम्ही गेल्या एक दोन महिन्यांपासून बऱ्याचदा ऐकतो आहोत, पण या मिलेट्सची स्थानिक भाषांमध्ये किंवा अशी काही वेगळी वेगळी जी नावं आहेत ती तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, म्हणजे आमचे श्रोते देखील त्याच्याशी रिलेट होऊ शकतील. आहेत हो नक्कीच. अमरंथ म्हणजे राजगिरा, बरन यार्ड म्हणजे सनवा, बकवीट म्हणजे कट्टू, फिंगर मिलेट्स रागी, फॉक्सटेल मिलेट्स कांगनी, कोडूला कोडो म्हणतात, लिटिल मिलेट्स म्हणजे सामा, पर्ल मिलेट आपल्या फार ओळखीचं आहे बाजरी, त्याच्यानंतर प्रोसो मिलेट चेना आणि सोरगम म्हणजे ज्वार. आणि ही इतकी आपल्या अगदी म्हणजे उपयोगात आणि रोजच्या वापरात आणि ही उपलब्ध पण असतात मला असं वाटतं ना, बाजारामध्ये ही सहजासहजी उपलब्ध असणारी अशी ही धान्य आहेत सगळी. मला एक नेहमी प्रश्न पडतो की धान्य आणि ही तृणधान्य किंवा श्रीधान्य ज्याला आपण म्हणतो आहोत तर ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? बघायला जर म्हटलं तर हे दोन्ही धान्य आणि तृणधान्य ह्याला जर का आपण बघितलं तर धान्य म्हणजे दोन्ही आपण म्हणतो गवत प्रजाती म्हणजे बायोलॉजिकल किंवा बॉटनिकल भाषेमध्ये की गवतातून तयार होणारी झाडे आहेत. पण ह्यांच्यामध्ये जो मुख्य फरक दिसतो आता आपण पहिला अगदी डोळ्यांनी बघणारा बघू, याचा आकारात छोटे असतात मिलेट्स. म्हणजे गहू आणि तांदूळाची जर तुलना केली तर मिलेट्स हे आकारात छोटे असतात. त्याच्यानंतर ह्याची जी झाडं आहेत, आता गहू आणि तांदूळ त्याच्या झाडाची उंची जरा कमी असते आणि त्याला जास्त म्हणजे गवतामध्ये सारखंच ते दिसतं, पण याची जी तृणधान्याची झाडं आहेत त्या थोडी पानं पण असतात आणि ते थोडं उंच गवत या कॅटेगरीमध्ये येतं सामान्य भाषेत आपण जर बोललो तर. हा एक त्याच्यातला जे प्रत्येकाला दिसून येणारा फरक आहे. मग याचा जो आपल्याला माहिती नसणारा म्हणजे कल्टिवेशन टाईम आपण ज्याला म्हणतो म्हणजे पीक किती वेळात तयार होतं, तर जे तृणधान्य आहे त्यांचं पीक लवकर तयार होतं आणि जवळपास 3 ते 4 महिन्यांमध्ये बरेचदा पीक येऊन जातं आणि गहू आणि याच्याकरता जास्त वेळ लागतो. त्याच्यानंतर जमीन अत्यंत महत्त्वाचं, जमीन आणि वातावरण मी एकत्र सांगेन. कारण का जमीन जी आहे तर मिलेट्स करता आपण बघितलं गेलं की कुठलंही वातावरण म्हणजे अगदी क्षारीय जमीन असो अम्लीय असो अगदी निकृष्ट गोटाळसुद्धा जमिनीमध्ये एका पावसावरती हे पीक तयार होऊ शकतं. त्यामुळे आणि जर वातावरण थंड गरम प्रदेशामध्ये सुद्धा हे बऱ्यापैकी उगवतं म्हणजे तयार होतात किंवा झाडं वाढतात. आणि भारत किंवा राजर आपण असं म्हणू की पूर्ण विश्वामध्येच हे सगळं क्लायमेट चेंजेस आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि वैज्ञानिक पुढचाही विचार नक्कीच करणार आणि की आता पुढे कसं मानवाचं मनुष्याचं आणि हे वातावरण बदलतच राहणार आहे. तर बहुतेक मिलेट हा खूप चांगला एक पर्याय राहणार आहे मनुष्याकरता. आणि असं एक बघितलं गेलं की निकृष्ट जमिनीत जेव्हा कुठलंही पीक वाढतं हा सायंटिफिक ऑब्झर्वेशन आहे, त्यावेळेला जमिनीतून पोषक खिचायचा प्रयत्नही झाड जास्त करतात. बरोबर आहे. आणि आता आपण जे घेतो ते हायब्रीड असतं, हायब्रीडमध्ये त्याला जे आपण टाकतो रसायन त्याच्यातून ते पटपट तयार होतं, रेडीमेड मिळतंय त्याला. तर असं बघितलं गेलंय की त्याला जितकी त्याची पोषकता तो ओढतो आणि त्याच्यातून जे त्याच्यामध्ये जे खनिजे वगैरे जे जास्त प्रमाणात तयार होतात हे मनुष्याकरता म्हणून फायटोकेमिकल्स आणि हे जे आहे हे आपल्याला पुढे जाऊन फार उपयोगी ठरणार आहे. खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली मॅडम तुम्ही. आता तुम्ही पोषक तत्वांचा उल्लेख केलेला होता तर ह्याच्या पोषक तत्वांमध्ये म्हणजे इतर धान्यांपेक्षा या श्रीधान्यांमधल्या पोषक तत्वांमध्ये काय फरक असतो तो तुम्ही सांगावा आम्हाला. पोषक तत्व म्हणजे पोषकता तर दोन्ही म्हणजे आपल्या धान्यामध्ये पण आहे आणि तृणधान्यामध्ये पण आहेच आहे ना. आता धान्यामध्ये जसं गहू आपण म्हणतो ग्लुटन, सगळ्यांना ग्लुटन खूप नाव होतं, आपण ग्लुटन अगदी विलन केलंय, पण मला अशी एक विनंती आहे की तो अगदी काही विलन नाही आहे हा, पण कारण तो पण एक संपूर्ण प्रोटीनचा भाग आहे आपल्या आहाराचा, पण त्याचा अतिरेक नसावा. आणि तसंच पण हा ग्लुटन चा जो प्रमाण आहे हे मिलेट्समध्ये फार कमी असतं आणि मिलेट्समध्ये फायबर्स जवळपास धान्याची जर आपण तुलना केली तर धान्याच्या तुलनामध्ये जवळपास 22% जास्त फायबर्स म्हणजे रेषे आहेत. मग या रेषांमुळे त्याच्यातली
जी म्हणजे जसं आता आपण घेऊ की काही विकार असतात, पोटाला कॉन्स्टिपेशन आहे, डायजेस्टन बरोबर होत नाही आहे, अशा कुठल्याही गोष्टींकरता म्हणून पचायला चांगले असं आपण म्हणतो. जो फायबरची क्वालिटी आहे आणि तसं ह्याच्यामध्ये आपण म्हणतो कॅल्शियम, आयरन, झिंक आणि काही आपण म्हणतो फॅटी ऍसिड्स म्हणजे ज्याला आपण वसा वसीय अम्ल असं म्हणतो, त्यांचं पण प्रमाण बऱ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात ते आपल्याला मिळतं. पण त्याचे जितके आपण रिफायनिंग करत जातो तसं गव्हामध्ये इव्हन तांदुळामध्ये सुद्धा आपण आता ऑइल काढतोच आहे ना, राईस ब्रॉन ऑइल, म्हणजे काय त्या ब्रॉनमध्ये ऑइल होतं आणि ते व्हिटॅमिनचं चांगला स्रोत होता. बरोबर. पण आता परिस्थितीनुसार आपण ते बदलत गेलो आणि आता धान आपण काय पॉलिश्ड राईस खातो. हो. पण हा सुद्धा राईस पण जर आपण मिलेट सारखा मिनिमम पॉलिश खाल्ला हा तर तो तेवढाच उपयोगी आहे. हो. आणि तसंच मिलेट्समध्ये सुद्धा व्हिटॅमिन ईचे प्रमाण बऱ्यापैकी असते, पण त्याचं जर खूप जास्त मिलिंग करावं लागलं किंवा त्याचे काढावं लागलं तर व्हिटॅमिन ई त्याच्यातला पण ऱ्हास होत असतो. मला एक आणखीन विचारावं असं वाटतंय की कोणकोणत्या आजारांमध्ये याची उपयोगिता आहे. आता जे नवीन जे रिसर्च जे सतत चालू आहे त्याच्याप्रमाणे डायबिटीज, वजन कमी करणे, ग्लुटन इंटॉलरन्स असेल, जॉईंट पेन, मासिक पाळी है ना नियमित करणं, ह्या सर्वांकरता हे अत्यंत बघितलं गेलं आहे की मिलेट्स उपयोगी ठरतात. आणि तरीही काही रिसर्च असे आहेत की आपल्याला प्रत्येक मिलेट्सचा पर्टिक्युलर काय उपयोग आहे त्याच्यात पण जाणून घेऊ. जसं बार्नयार्ड मिलेट जो आहे ज्याला आपण सनवा म्हणतो, हो, हे वेट लॉस करता म्हणजे वजन कमी करण्याकरता अत्यंत उपयोगी याची उपयोगिता आढळून आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. तसंच फॉक्सटेल मिलेट्स म्हणजे ज्याला कानगी, ककुम अशी नावं आहेत, ही रक्तात साखरेला हळूहळू वाढवू देतात म्हणजे ग्लुकोजला लवकर रिलीज नाही होऊ देत. आणि अशा प्रकारे हा डायबिटिक लोकांकरता अत्यंत उपयोगी आहे. मग लिटिल मिलेट्सचे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सेस आणि कॅल्शियम, आयरन, झिंक, पोटॅशियम, एसेन्शियल फॅट्स आणि फायबर, हाय फायबर हे जास्त प्रमाणात आढळून येतं. आणि त्यामुळे ह्याची पण आपल्या जे म्हणजे रोजच्या आयुष्याकरता हे अत्यंत उपयोगी आहे. ज्याच्या आणि जसं कोणाला कॅल्शियम डेफिशियन्सी असतील किंवा बी कॉम्प्लेक्सची कमतरता हे आढळून येतं, बॅलन्स डाएट बनवण्यामध्ये ह्याचा मोलाचा वाटा असू शकतो. कोडो मिलेट्स हा भातासारखा दिसणारा आहे पदार्थ, पण ह्याच्यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आहे आणि हा वेट लॉस करता फार उपयोगी आहे. आणि हा आरामात अगदी पचतो, याची आपण डायजेस्टिव्ह स्कोर काढला तर असं रिसर्चने बघितलं आहे की हा इझिली डायजेस्टेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ज्याच्यामुळे जॉईंट पेन आणि नी पेन ह्या सगळ्यांना ते रेग्युलेट करायला हेल्प करतं म्हणजे कमी करायला. आणि तसंच आता आपण समजू की आपल्याला आता जसं वजन कमी करणं आणि डायबिटीज ह्याच्यामध्ये आपण का बरं खास कर बघतो ह्याचं मी सांगते, ह्याच्यात कुठले न्यूट्रियंट मोलाचा वाटा टाकतात तर ह्याच्यामध्ये जे फायटोकेमिकल्स आहेत, ऑक्झेलिक ॲसिड्स आहेत आणि असे बरेचसे अँटीऑक्सिडंट्स इथे प्रेझेंट असतात आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. फायबर तो थोडासा अगदी काय म्हणू आपण हायड्रोलाइज होत नाही किंवा फार फुलत नाही, त्याच्यामुळे हे सगळे जे फायटोकेमिकल्स तिथे आहेत ना हे सगळे तुमच्या ग्लुकोजला रिलीजच लवकर होऊ देत नाही. बरोबर. आणि त्यामुळे तुमची रक्तातली साखर हळूहळू वाढते आणि लठ्ठपणा किंवा जे अदर आजार जे आता आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतोय की आपण जेवढे मेहनतच करत नाही जेवढं आपल्याला ग्लुकोज किंवा फटफट रिलीज होत आहे ते थांबणं त्याच्याकरता हे अत्यंत उपयोगी आहे. खूपच तुम्ही महत्वपूर्ण अशी माहिती दिली मॅडम आम्हाला. मॅडम आज तुम्ही आला तिथे आणि आम्हाला माहिती दिलीत, पण या निमित्ताने आता हे जे यावर्षी आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष साजरं केलं जाणार आहे त्यानिमित्ताने तुम्ही आमच्या श्रोत्यांना काही संदेश द्याल का? हो निश्चित. जे धान्य तुमच्या इथे तयार होतंय किंवा जे लोकल मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही आवर्जून त्याचा उपयोग करा, कारण त्याचाही पोषण दर्जा फार चांगला आहे, उत्कृष्ट आहे. जे मिलेट्स आहेत ते फक्त प्रोटीन्स त्यांच्यामध्ये कमतरता आहे त्याचे, तर मिलेट्स घेताना तुम्ही त्याच्याबरोबर डाळी किंवा दूध ह्याचा उपयोग जास्त करा. बाकी मिलेट्समध्ये तुम्हाला जे छोटे छोटे अगदी मायक्रो मिनरल्ससुद्धा जे आपल्याला वारंवार आपल्या शरीराच्या प्रत्येक गतिविधीला लागत असतात त्याचं प्रमाण फार छान आहे. एका मिलेटपेक्षा तुम्ही मल्टीग्रेन आटा, मल्टीफ्लोर आटा म्हणजे जसं ज्वारी, बाजरी, नाचणी हे एकत्र केलं, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तर अशा प्रकारे तुम्ही त्याला पूरक आहाराच्या रूपात वापरा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना
माझा संदेश आहे आणि मला वाटतं की तुम्ही याचा निश्चित आपल्या आयुष्यात उपयोग कराल. खरंच आहे, नक्कीच आम्ही तुम्ही सांगितलेल्या या माहितीचा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करू. खूप खूप धन्यवाद मनाली काणे मॅडम, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सगळी एक उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आताच आपण ऐकलीत आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष या विषयावर डॉक्टर मनाली काणे यांची मेधा नांदेडकर यांनी घेतलेली मुलाखत.